नमस्कार. एक्सपर्ट मेडिसिन ॲडवाईजच्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत मेडर्मा ॲडव्हान्स प्लस स्कार जेल या प्रोडक्टविषयी. तर जसं की या प्रोडक्टच्या नावातच आहे की हे स्कार जेल आहे, म्हणजेच तुमच्या शरीरावरील कोणत्याही भागामध्ये जर कोणतेही कसलेही डाग असतील तर त्या डागांसाठी वापरली जाणारी ही क्रीम आहे. तर बघूयात या क्रीममध्ये काय घटक आहेत, ते घटक कसे वर्क करतात, ही क्रीम नेमकी कशी अप्लाय करायची, याचे काही साईड इफेक्ट, किती दिवस लावायची, सर्व डिटेल आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. विन मेडिकेअर या कंपनीची ही क्रीम आहे आणि ही दोन क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे. एक 5 ग्रॅमची ट्यूब असते ती 245 रुपयाला आणि 10 ग्रॅमची ट्यूब ही 485 रुपयाला, ह्या दोन्ही क्वांटिटीमध्ये ती अवेलेबल आहे. याची प्राईस खूप हाय वाटते, परंतु ह्याचा रिझल्टही तसाच खूप छान आहे. आणि ह्या क्रीमवरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की फॉर ओल्ड अँड न्यू स्कार्स, म्हणजे जुन्या आणि नवीन जखमांसाठी. तुमच्या चेहऱ्यावरील किंवा शरीराच्या कोणत्याही भागावरील डाग कितीही जुने असले तरी त्या ते डाग घालवण्याचं काम ही क्रीम करते. आता बघूयात याच्यातले घटक. याच्यामध्ये सेपेलिन आणि ॲलॅन्टाईन हे दोन महत्त्वाचे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत, हे दोन त्यातले महत्त्वाचे घटक आहेत. हे दोन्ही घटक मिळून हिलिंग प्रोसेसचं काम करतात. हिलिंग प्रोसेस म्हणजे काय, तुमचे जे डाग आहेत त्या डागांची साईज जेवढी मोठी आहे ते हळूहळू कमी करण्याचं काम हे घटक करतात. आणि तुमच्या डाग जेवढे डार्क असतील, समजा काहींचे कुठेही लागलेला असू द्यात किंवा चेहऱ्यावरील डाग असू द्यात, तर ते डाग असे स्पष्टपणे दिसतात लोकांना. दुसऱ्या माणसांचं अट्रॅक्शन वगैरे आपल्या चेहऱ्यावरती जाण्याच्या वेळेच्या त्या डागांवर जातं. एवढे जर डाग ते स्पष्ट असले तर ते हळूहळू ते डाग कमी करण्याचं काम हे दोन्ही घटक करतात. त्यांची साईज कमी करतात, त्यांचा जर रेडनेस असेल तर तो रेडनेस कमी करण्याचं काम हे दोन्ही घटक करतात. तर आता बघूयात की कोणकोणत्या डागांसाठी ही क्रीम वापरली जाते. जर काही लोकांना कांजण्या वगैरे येऊन गेलेल्या असतात आणि कांजण्या येऊन जातात, आपण त्या कांजण्या कव्हर करतो परंतु त्याचे डागे तसेच चेहऱ्यावरती राहिलेले असतात, तर त्या डागांवरती जरी आपण ही क्रीम लावली तरी हे हळूहळू ते डागे कमी होतात. किंवा जर तुमची एखादी मायनर सर्जरी झाली असेल आणि सर्जरीचे टाके पडलेले असतील तर त्या टाक्यांचे डागे नंतर आहे तसे स्पष्ट दिसत असतात. मग त्या टाक्यांवरती जर आपण लावलं तर ते टाक्यांचे डाग पण हळूहळू कमी होतात. किंवा जर कोणाच्या सायकलमध्ये पाय अडकलेला असतो किंवा कोणाच्या गाडीच्या चाकामध्ये पाय गेलेला असतो आणि नंतर ती जखम बरी होते परंतु डाग तसाच राहतो, तर तेव्हा पण आपण जर ही क्रीम लावली तर ते कव्हर होतं. जर तुम्हाला काही भाजलेली जखम झाली असेल हाताला किंवा चेहऱ्याला कुठं जरी भाजला असेल तर त्या भाजलेल्या जखमेवर पण जर आपण ही क्रीम लावली तरी पण डाग लगेचच कव्हर होतात. किंवा जर सिझेरियन सर्जरी झाली असेल तर सिझरनंतरनं पण जे राहिलेले डाग आहे तर त्याच्यावर पण तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा जर चेहऱ्यावरती वांग असेल तर वांगावरती पण तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुमच्या चेहऱ्यावर अगोदर पिंपल येऊन गेले असतील, आता चेहऱ्यावरती पिंपल नाहीत पण त्याचे डाग खूप राहिलेले आहेत, तर त्यासाठी पण तुम्ही ही क्रीम लावू शकता. किंवा तुमचा एखादा मायनर ॲक्सिडेंट झाला आहे आणि ॲक्सिडेंटनंतर पण राहिलेल्या जखमांवरती ही क्रीम अप्लाय करू शकते. तर मी ही तुम्हाला काही एक्झाम्पल सांगितले की डाग कोणते कोणते असू शकतात आणि कोणत्या डागांवरती लावू शकतात. तर कोणत्याही कारणामुळं जर तुमच्या शरीरावरती डाग राहिले असतील तर किंवा काही कट झाला असेल, चाकू वगैरे कट झाला किंवा कशानेही कट जर पडला असेल आणि नंतर तर त्याचा डाग पाठीमागं उरला असेल तर त्यावरतीही तुम्ही ही क्रीम अप्लाय करू शकता. पण आता ह्या क्रीमबाबत एक महत्त्वाचा घटक तो लक्षात ठेवण्यासारखा आहे, तो म्हणजे ही क्रीम तुम्हाला जास्त दिवसासाठी लावावी लागणार आहे. म्हणजे याचा रिझल्ट तुम्ही जर पहिली क्रीम यूज केली तर पहिल्या क्रीममध्ये तुम्हाला थोडाफार चेंजेस दिसू शकते किंवा काही चेंज नाही दिसू शकत, पण मग त्यामुळे तुम्ही नाराज नाही व्हायचे की मला काहीच रिझल्ट नाही भेटला म्हणून. जर तुमच्या त्वचेचा डाग हा नवीन असेल, म्हणजे नवीन स्कारसाठी ही क्रीम दिवसातून एकदाच लावायची, तर ही तुम्हाला कमीत कमी 8 आठवडे तरी लावावी लागणार आहे. तुम्हाला 3 ते 4 आठवड्यानंतर तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल. आणि फरक हा डिपेंड असतो की ते डाग किती मोठे आहेत, किती जुने आहेत, त्याच्यावरती ते डिपेंड असतं. डाग जेवढा मोठा असेल तेवढा तो जाण्यासाठी वेळ लागतो. तर जिथं आपला डाग आहे त्या डागाच्या बरोबरमध्ये सेंटरला ही क्रीम लावायची आणि तिथून गोल 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 फिरवत पूर्णतः डागावरती ती क्रीम अप्लाय करायची. ही माहिती झाली नवीन डागांविषयी. आणि जर तुमच्या चेहऱ्यावरील किंवा शरीराच्या कोणत्याही भागावरील डाग हे जर खूप जुने असतील तर त्यासाठी ही क्रीम 3 ते 6 महिने तुम्हाला लावावी लागेल. तेव्हा ही क्रीम दिवसातून एकदाच लावायची. तुम्ही रात्री झोपताना देखील चेहरा किंवा जो पार्ट आहे तो स्वच्छ धुवा आणि त्याच्यावरती ही क्रीम अप्लाय करा. रात्रभर ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही. तर खूप जुन्या डागांसाठी तुम्हाला 3 ते 6 महिने ही क्रीम अप्लाय करावी लागेल. याचा रिझल्ट हा 100% आहे, परंतु वेळ मात्र नक्की लागणार.
आणि अजून एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही फक्त डागांसाठी चालणारी क्रीम आहे. म्हणजे जस्ट तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल जर आले असतील आणि काहींच्या पिंपल ह्या येलोइश कलरच्या असतात किंवा जर चेहऱ्यावरती कुठं कट गेलेलं आहे आणि ती जखम अजून ओली आहे तर अशा ठिकाणी ही क्रीम अप्लाय करून नाही चालणार, त्यांनी जास्त इरिटेशन होऊ शकतं. तर फक्त आणि फक्त डागांसाठी ही क्रीम यूज करायची. चेहऱ्यावरती 2 ते 3 मिनिट मस्त मसाज करायचा. ती क्रीम आहे ती पूर्णपणे स्किनमध्ये आत ॲब्झॉर्ब झाली पाहिजे आणि फक्त एक्सटर्नल यूजसाठी ही क्रीम आहे, डोळ्यामध्ये वगैरे जाऊ द्यायची नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सर्व डाग, कट्स, आयब्रो करताना आयब्रोच्या ठिकाणी झालेला कट असेल, सर्जरीचा कट असेल, तर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही डागावरती तुम्ही ही क्रीम वापरू शकता. आणि ॲट अ टाईम ही क्रीम चालू असताना दुसरी क्रीम वापरू नका. ॲट अ टाईम तुम्हाला फक्त एकच क्रीम यूज करायची आहे. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.